टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आता आपण यू जी सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यूजीसी नेट तर आताच यू जी सी नेटची नोटिफिकेशन आलेली आहे तर ती जी नोटिफिकेशन आहे ते आपण लवकरात लवकर बघणार आहोत तर इथं यू जी सी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री पब्लिक नोटीस थर्टीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री सब्जेक्ट ओपनिंग ऑफ द ऑनलाइन पोर्टल फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर यूजीसी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री यू जी सी नेट डिसेंबर दोन हजार तेवीसचे फॉम ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तर त्याची जे परीक्षेचे योजना आहे ते आपल्याला प बघून घ्यायची आहे तर, तर नोटिफिकेशन पाहायचे आहे व्यवस्थितरित्या द एन टी ए हॅज बीन एन्ट्रेस्टेड By the University Grant Commission, UGC with, with the task of conducting UGC NET, which is a test to determine the eligibility of Indian nationals for assistant professors and junior research fellowships and assistant professor In Indian universities and colleges, the National Testing Agency NTA will conduct UGC NET December 2023 for junior research fellowships and re एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर इन एटी थ्री सब्जेक्ट्स इन कंप्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी मोड जी एसीसी नेटने नेट एक्झाम घेण्याचे ठरवलेले आहे डिसेंबर दोन हजार तेवीसला त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनवू शकता किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिपसुद्धा घेऊ शकता त्र्याऐंशी विषयामध्ये ही एक्झाम होणार आहे आणि ही जी एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे कम्प्युटर वरती होणार ऑनलाईन टेस्ट नंतर याचं जे काही शेड्यूल्ड आहे ते शेड्यूलसुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून घेणार आहोत सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्मचं सबमिशन केव्हा करायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अप टू फाईव्ह पी एम म्हणजे पाच वाजेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ एक्झामिनेशन mm. जे आपण अर्ज केलेला आहे तो अर्ज शेवटची तारीख जी आहे एकोणतीस ऑक्टोबर आहे आणि त्याचबरोबर फीची सुद्धा शेवटची डेट एकोणतीस ऑक्टोबर आहे करेक्शन इन द पर्टिक्युलर इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काही चुकी झाले असतील तर तुम्ही तीस आणि एकतीस ऑक्टोबरला त्या चुका सुधारू शकता अनाऊन्समेंट ऑफ सिटी ऑफ एक्झाम सेंटर लास्ट वीक ऑफ द नोव्हेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर मिळून जाणार आहे डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड फ्रॉम एन टी ए वेबसाईट एन टी एच्या वेबसाईटवरनं तुम्हाला ती जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे फर्स्ट वीक ऑफ द डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डेट्स ऑफ एक्झामिनेशन आणि एक्झामिनेशनची जे डेट आहे ते सहा डिसेंबर ते बावीस डिसेंबरपर्यंत एक्झाम चालणार आहे सेंटर डेट अँड शिफ्ट ॲज इंडिकेट ऑन ॲडमिट कार्ड आता सेंटर कोणतं येणार आहे किंवा डेट कोणती आहे आणि सिप कोणती राहणार आहे हे तुम्हाला ॲडमिट कार्डवरती मिळून जाणार आहे डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड अॅन्सर की ॲन्सर की तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाणार आहे वेबसाईट आपल्याला दिलेला आहे एन टी ए यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन डायरेक्ट तुम्ही या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यू जी सीच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होणार आहात आणि तिथं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे अप्लिकेशन फीज जनरल अनरिझर्व कॅटेगरीकरता अकराशे पन्नास रुपये जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी <laughs> एन सी एल करता सहाशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी करता तीनशे पंचवीस रुपये नंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स कॅन्डिडेट कॅन अप्लाय यूजीसी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रू द ऑनलाईन मोड ओनली ऑन द वेबसाईट वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन मोडवरती तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे ओनली ओन अप्लिकेशन इज द टू बी सबमिटेड बाय अ कॅन्डिडेट कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू फिल मोर दॅन वन अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला एकच फॉर्म भरता येणारा एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतील नाहीत कॅन्डिडेट मस्ट स्ट्रिक्टली फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन अवेलेबल ऑन द एन टी ए वेबसाईट एन टी एच्या वेबसाईटवरती तुम्हाला जी बुलेटिन आहे ते बुलेटिन अवेलेबल करून दिलेलं आहे संपूर्ण नियम रूल्स त्याच्यामध्ये आहेत ते तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता कँडिडेट मस्ट एनश्युअर डॅट द ईमेल ॲड्रेस अँड मोबाईल नंबर प्रोवाइडेड इन द ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम आर देअर ओन ऑर पेरेंट्स गार्डियन्स ओनली ॲज ऑल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन विल बी सेंड बाय एन टी ए थ्रू ईमेल ऑन द रजिस्ट्रेड ईमेल ॲड्रेस ऑर एस एम एस number. मोबाईल नंबर तर तुम्हाला एक मोबाईल नंबर अटॅच करायचा आहे फॉर्म फिलअप करताना आणि ईमेल आय डीसुद्धा द्यायचा आहे आणि त्यांच्यामध्ये तुम तुमच्यामध्ये आणि एन टी एमध्ये कम्युनिकेशन त्याद्वारे होणार आहे इन केस एनी कॅन्डिडेट फेस डिफिकल्टी इन अप्लाइंग फॉर जी सी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री जर कुणाला काही अडचणी आल्यास तर त्यांचा हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे आणि त्यांचा ईमेल सुद्धा दिलेला आहे त्याच्यावरती तुमचे जे काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही विचारू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद